कसं आहात मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, दिवाळी सगळ्यांनाच खूप चांगली गेली असेल अशी मी आशा बाळगतो. आज आपण जाणार आहोत ते आपलं एक नवीन घर आहे, त्याचा गृहप्रवेश आहे. आपण जी नवीन साईट शेल्टी आहे ते मांजरेकरांची कंप्लीट केली, त्याचा गृहप्रवेश आहे. मुंबईला एक शॉर्ट ट्रिप आहे 2 दिवसाची. तर या सगळ्या गमती जमती आणि काही इन्फॉर्मेटिव्ह दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. एकत्र कुटुंब पद्धत काय असते ना ही मांजरेकरांकडनं शिकावी. या अगोदर आपण मांजरेकरांचा एक व्हिडिओ बघितलेला, आपण आपल्या चॅनलवर दाखवलेला आणि माझे क्लायंट नाही तर आता एक परिवार आमचा झालेला आहे. सो खूप छान वाटतं, म्हणजे तुम्ही सगळे चार भाऊ एकत्र आलात आणि चौघांनी आणि 2 बहिणी तुमच्या सगळ्यांनी मिळून एक घर बांधलं. आत्ताच्या युगात हे असं दिसत नाही की एकत्र कुटुंब पद्धत ही फार कमी बघायला मिळते. काय सांगाल, पुढच्या पिढीला काय संदेश द्याल व्हिडिओत? आमच्या पिढीला हे सांगू की जसं आता आतापर्यंत आले जमलंय तशीच एकही आमच्या परिवाराची कायम जोडली राहू. नक्कीच नक्कीच. तुम्हाला सगळ्यांना मालवणी लाईफ युट्यूब चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, या कार्यक्रमाला जाऊन खूपच भावूक व्हायला झालं. लोकांनी शाबासकीची थाप दिली, सगळ्यांना घर आवडलं. स्नेहलक्ष्मी परिवारातील सगळ्याची मेहनत यामागे आहे, माझं एकट्याचं श्रेय नाही आहे. ज्याचं मेन श्रेय होतं तो माणूस या कार्यक्रमाला नाही, याचं दुःख सगळ्यांनाच आहे. मांजरेकरांनी एक गिफ्ट दिलेलं आहे, खूप चांगलं आहे, असं हृदयाशी ठेवण्यासारखं आहे. कारण याच्या जर वडिंग बघाल ना तुम्ही तर अप्रतिम आहेत. आणि पप्पांचं म्हणणं नेहमीच होतं की आयुष्यात किती पैसा कमव पण माणसं कमवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ठीक आहे, तर छान झाला कार्यक्रम, छान झालं घर. सो मी सगळ्यांना धन्यवाद देतो, मांजरेकरांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला काम दिलेलं आहे. ह्या कामाचे जर तुम्हाला आतले काही व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्कीच काही दिवसानंतर आपण घेऊ. आता सध्या त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे सगळीकडे लोकं होती त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ करता आला नाही. 2 शॉट तर तुम्ही बघितलेच असतील. सो कसं वाटलं घर, कसं वाटलं काम, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, आज आहे डे 2. मला अर्जंटमध्ये मुंबईला जायचं होतं. मी फ्लाईटची तिकीट काढली काल रात्री, एवढी महागातली फ्लाईटची तिकीट काढूनसुद्धा आज सकाळी मला मेल आला. मी जेव्हा झोपून उठलो तेव्हा बघितलं तर मेल होता की फ्लाईट कॅन्सल झाली. आता एवढी अर्जंट कामासाठी मुंबईला जायचं आहे की सगळी धावपळ झाली. सो आता मी आलो आहे ओरस स्टेशनला, अनरिझर्व तिकीट काढतो आहे, बघूया काय होईल. पण जायचंच आहे मुंबईला, त्याच्यामुळे ही सगळी धावपळ चालू आहे. थँक्स टू नम्या, त्यांनी सकाळी उठून मला बाईकने इथपर्यंत सोडलं आहे. नम्या तिकीट काढायला गेला आहे. सो तिकीट काढूया, प्लॅटफॉर्मला जाऊया, बघूया. होप सो, फिंगर क्रॉस आपल्याला तिकीट मिळेल. जर TC कुठे अवेलेबल असेल तर ॲडजस्ट करून देतील, बघूया. तर हे सिंधुदुर्ग स्टेशन आहे, कुडाळ आणि कणकवलीच्या मधलं स्टेशन सिंधुदुर्ग. ओरसमध्ये असणारं हे स्टेशन आहे. इथूनच आपण आता मांडवी ट्रेन पकडणार आहोत. एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन क्रॉसिंगला थांबली आहे, त्या साईडला राजधानी आहे, या साईडला ही आहे.
सही है। तुम्हें तिकीट काढलं किती रुपया? 370 दोघांची। आणि पुढे नाटककार पण येतात म्हणून त्याची ओ काढलो आम्ही। बघूया त्या बाजूक राजधानी आहे, जर जाऊन बघला असतो तर टी सी बरोबर जरा बोलून राजधानीमध्ये गावली असती कदाचित तिकीट। पूर्ण ट्रेन ए सी आहे, त्याला डबल डेकर पण जोडले आहेत, नॉन ए सीचे डबेच नाही, त्याला फुल ट्रेन ए सी आहे। आपण डबल डेकर पण जोडला त्याला, लोकमान्य टिळक मडगाव एक्सप्रेस। चार डब्बे डबल डेकरचे सिटिंग। तर आशिष नाटककार आहेत आपल्याबरोबर, काय कसं वाटलं जेवण? सॉलिड एक नंबर। बिर्याणी चांगली होती ना? बिर्याणी एक नंबर। मला एवढं असं वाटलं नव्हतं की ट्रेन मधलं जेवण एवढं चांगलं असेल, पण म्हणजे अपेक्षेपेक्षा पण भरपूर जास्त। नक्कीच नक्कीच, तुम्ही पण नक्की खावा। एक मित्र येतोय आपला आणि समोर कोरम मॉल आहे। खास ज्या पिक्चरची वाट बघत होतो, कधी बघतोय असं, शूटिंग बघायला चाललो आपण कोरम मॉलला। पहिलं मॅकडोनल्ड्स मधनं काहीतरी खायला घ्यायचंय, त्याची घेत लपतोय, त्याला कॅमेरा समोर यायचं नाही आहे। एक काळ होता की जेव्हा मॅकडोनल्ड्स प्लम्बिंगचं काम आम्ही करायचो, बरेच प्रोजेक्ट केले, त्याची घेत लपलाय आणि रोहन आहे आपल्या बरोबर कांतारा बघायला। हो, ऍक्च्युली आफ्टर लॉकडाऊन कोरम मध्ये आलो आहे, जवळजवळ 2.5-2 वर्षानंतर। भारी दिवाळीत मॉल मध्ये याची मजाच वेगळी। वर वर टॉप। तर हे आहेत चीज नगेट्स आणि हे आहे पफ, वेज पफ। आणि जेवण आला? बायको गेली आहे माहेरी, जेवण कोण बनवत? तुला येतं जेवण म्हणा, उगीच खोटं बोलू नकोस। नमस्कार मित्रांनो, कांताराचा रिव्ह्यू द्यायला डायरेक्ट मी रेवंडीमध्ये आलो। मुंबईत असताना संपूर्ण धावपळच चालू होती, वेळच नव्हता, शूट करायला मिळत नव्हतं। आता मी रेवंडीत आलेलो आहे आणि कांतारा मूवी चांगला मूवी आहे, विषय चांगला आहे,
जे प्रत्येक युट्यूबर आपल्या गावातल्या रीतीरूढी परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने ह्या पिक्चरद्वारे ह्या सगळं दाखवलं गेलेलं आहे. हर हर महादेव देखील खूप चांगला मूवी आहे, तो देखील तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. आता येत्या शुक्रवारी म्हणजेच 4 तारखेला धूमशान हा आपल्या मातीत बनवलेला मूवी आहे, तो रिलीज होतो आहे. सो वारंग सरांनी त्याचं डिरेक्शन केलेलं आहे, तो देखील तुम्ही मूवी बघा. येत्या 4 तारखेला शुक्रवारी रिलीज होणार आहे. आता आपण चाललेलो आहोत ते सगळेजण पर्यटनासाठी ज्या गावामध्ये येतात ते मालवण तालुक्यातील तारकर्ली गाव. आणि या तारकर्ली गावाचा एक क्रिकेट संघ आहे, तारकर्ली क्रिकेट क्लब. आणि या क्रिकेट क्लबचा टी शर्टचा अनावरण सोहळा आहे, ते आपल्या हस्ते होणार आहे. त्यांनी मालवणी लाईफला यावर्षीचा मान दिलेला आहे, तर त्याच्यासाठी आपण बोर्डिंग ग्राउंडला जाणार आहोत आणि त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहोत. आज आपण या ठिकाणी आलो आहोत ते तारकर्ली क्रिकेट क्लब. तुम्हाला तारकर्ली तर सगळ्यांना माहितीच आहे, या तारकर्ली गावाचा हा क्रिकेट क्लब आहे, तारकर्ली क्रिकेट क्लब. आणि या टीमचं टी शर्टचं अनावरण सोहळ्याला आज आपण या ठिकाणी आलो आहोत. मी सर्वप्रथम धन्यवाद देतो तारकर्ली क्रिकेट क्लबचं की मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या हस्ते म्हणजे माझ्या हस्ते या टी शर्टचं आज अनावरण होणार आहे. थोडक्यात तारकर्ली क्रिकेट क्लबची आपण माहिती जाणून घेऊया. हा जो क्रिकेट क्लब हा नुसता खेळापुरता मर्यादित नाही आहे, तर या क्रिकेट क्लबतर्फे बरेचसे उपक्रम राबवले जातात, ज्याच्यामध्ये शैक्षणिक मदत असेल, वैद्यकीय मदत असेल. त्याचप्रमाणे मधल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या संघातील या सगळ्या युवकांनी एकत्रित येऊन बरीच मदत गावासाठी केली. तर असे सगळे उपक्रम राबवणारा हा तारकर्ली क्रिकेट संघ आहे, क्रिकेट टीम आहे. त्याच पद्धतीने आपल्या स्थानिक लेवलला म्हणजे आपल्या या मालवण तालुक्यातील लहान मुलांना लेदर बॉल क्रिकेटचं एक प्लॅटफॉर्म तयार व्हावं या उद्देशाने हा तयार केलेला क्रिकेट क्लब आहे. बरेचसे नवोदित खेळाडू नक्कीच या संघातनं आपल्या देशासाठी पुढे खेळतील अशी आपण आशा बाळगूया. आज आपण या टी शर्टचं अनावरण करणार आहोत, त्या अगोदर आपण माहिती घेणार आहोत ते आपल्या या क्रिकेट संघाचे क्रिकेट क्लबचे प्रेसिडेंट हर्षवर्धन रोगे आहेत आपल्याबरोबर. आणि त्याचप्रमाणे ही जी हे जे जर्सी आहे जी ज्यांनी बनवलेली आहे हे आपले मराठी उद्योजक, आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो, आपल्या मातीतील मराठी उद्योजक जे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये व्यवसाय करत आहेत ते तारीदादा आहेत. आणि साई वेद स्पोर्ट्स या ब्रँडखाली आपण हे प्रोडक्ट बनवतो, बरोबर ना. सो आजची ही आपण जर्सीचं अनावरण करणार आहोत, काय मटेरियल आहे आणि थोडक्यात मला जर्सीबद्दल तुम्ही सांगाल का? ॲक्च्युली ही जर्सी बनवताना जी कॉन्सेप्ट होती ही कॉन्सेप्ट पूर्णपणे डोक्यातून आली आहे ती बंटी केरकर यांच्या. अच्छा. कलर चॉईस, डिझाईन चॉईस, त्यानंतर त्यामध्ये छोटे मोठे काही बदल करायचे होते. हे पूर्वी त्यांनी ह्याच्या अगोदर त्यांनी आठवडाभर मला इन्स्ट्रक्शन दिले असं हवं आहे तसं हवं आहे. त्याप्रमाणे जेव्हा डिझाईन फायनल झाली, ती डिझाईन फायनल जेव्हा बंटीकडून केली, त्यानंतर आम्ही एक सॅम्पल प्रिंट मारली. ती प्रिंट मारून त्यानंतर मग आपण रेडीमेड पोलो कॉलर लावून त्याला स्टिचिंग वगैरे करून प्रॉपर फिनिश करून ती रेडी केली. त्यानंतर ती बंटीला दाखवली. ज्यावेळेला बंटीने सांगितलं हा बाबा ही माझ्या मनासारखी झाली आहे, त्यावेळेला आपण ती पूर्ण फुल अँड फायनल फर्स्ट क्लास सिलेक्ट. त्याचप्रमाणे आपले प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन रोगे. दादा काय सांगशील, गेल्या वर्षी ती जर्सी होती जी साईबेद स्पोर्ट्सने बनवलेली, आपल्याकडे घाम जास्त येतो किंवा आपल्याकडे ऊन जास्त असतं, तर त्या पद्धतीने ती बनवली गेली होती. अगदीच अनुकूल जर्सी होती साईबेद स्पोर्ट्सने बनवली होती ती. आणि सध्या आपण बघतो ही गेल्या वर्षी जर्सी. अच्छा, ही गेल्या वर्षी जर्सी मध्ये आहे मी. अच्छा. तर तुम्ही ज्याप्रमाणे बोललात त्याप्रमाणे अगदी खेळाडूंना जो घाम वगैरे येतो तो पण झेसून घेण्याची पुरेशी क्षमता, त्यानंतर ऊन लागतंय. ओके. तर इफेक्टिव्ह अशी होती चांगल्या प्रकारे. आणि गेल्या वर्षीच्या जर्सीला अफलातून प्रतिसाद होता, म्हणजे अगदी आपल्या लोकल एरियातूनच असं नाही तर आमच्याकडचे बरेचसे मेंबर परदेशात पण राहतात, त्यांच्याकडून पण बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता त्या जर्सीसाठी. नवोदित खेळाडूंना काय सांगशील, एवढं चांगलं प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्यांना काय सांगशील? नवोदित खेळाडूंनी आपला जो काही कलाकौशल्य असेल त्याला पुरेपूर वाव देण्यासाठीच आम्ही व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. तर शहरी भागाप्रमाणे आम्ही ग्रामीण भागासाठी, म्हणजे खरं तर आमचा हेतू तोच आहे की ग्रामीण भागातील जे खेळाडू आहे त्यांना पुरेसं व्यासपीठ निर्माण व्हावं
म्हणून आमचा एक हेतू आहे असं. तर त्यानिमित्ताने अजून काही जणांपर्यंत पोहोचलंच पण नसेल म्हणजे वाटतंय म्हणजे तळागाळातले जे काही खेळाडू असतील ते आम्ही आमच्या परीने पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तर तुमच्यातील कलाकौशल्याला जर वाव द्यायचा असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधा. बंटी केरकर असेल, मी असेल किंवा इतर तारकर्ली क्रिकेट क्लबचे सदस्य असतील तर त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा. आम्ही निश्चितच तुम्हाला इथे संधी देऊ. नक्कीच, नाव नुसतं तारकर्ली क्रिकेट क्लब जरी असलं तरी ही जी संधी आहे ही तालुक्यातील प्रत्येक खेळाडूसाठी. बरोबर, तुम्ही सगळ्यांना इथे प्रशिक्षण देऊ शकता आणि तुमच्या ज्या काय मॅचेस असतील त्याच्यात तुम्ही सामील करून घेऊ शकता. हो ना, बरोबर. विशेष करून मी सांगायचा प्रयत्न करेल की तालुका नाही तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या लोकांनी वाव दिलेला आहे. सो आता आपण आपल्या जर्सीचं अनावरण करूया. यावर्षीची जी जर्सी आहे, जर्सी सांगण्याचं कारण हा एक युनिफॉर्म असतो. प्रत्येक एजचा प्रत्येक एक्सपिरियन्सचा वेगवेगळा खेळाडू जेव्हा 11 खेळाडू ग्राउंडमध्ये उतरतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये कुठलंही बॅरियर नसायला पाहिजे, सगळेजण एक संघ दिसला पाहिजे. तर त्याच्यासाठी ही जर्सी असते. यामध्ये काय असतं की जास्त एक्सपिरियन्स असलेला माणूस नवीन खेळाडूला आपला एक्सपिरियन्स शेअर करतो, नवीन खेळाडूकडे काही टेक्निक्स असतात तो एक्सपिरियन्स खेळाडूला सांगतो. तर प्रत्येक खेळाडू हा एक दिसण्यासाठी ही जर्सी असते आणि त्या जर्सीचं आज आपण अनावरण करू. खूप चांगल्या क्वालिटीची हातात घेतल्यानंतरच कळते ही जर्सी आहे. आणि मी पुन्हा एकदा तारकर्ली क्रिकेट क्लबचा धन्यवाद मानतो की त्यांनी खास ही आपल्यासाठी, आपलं नाव आहे इकडे आणि 3 नंबर आहे, माझा लकी नंबर आहे, सो ही आपल्याला त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे आणि नक्कीच ही कायमस्वरूपी माझ्याकडे राहील. आणि मालवणी लाईफ परिवाराकडनं संपूर्ण तारकर्ली क्रिकेट क्लबच्या सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या सदस्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मित्रांनो, नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा एक डेली साधा सोपा व्लॉग बनवला, मुंबई दौरा झाला, काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केला. तुम्हाला जर हे तारकर्ली क्रिकेट क्लबचं जर टी शर्ट विकत घ्यायचं असेल तर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी दिलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्प्लेला देखील आलेले आहेत. तुम्ही नक्की जाऊन खरेदी करा, कारण ह्याच्यातनं जमा होणारा रेव्हेन्यू हा स्थानिक पातळीवर जे युवा खेळाडू तयार होत आहेत तर त्यांच्यासाठी हा खर्च केला जातो. लेदर बॉलसाठी हा सगळा जो रेव्हेन्यू आहे तो खर्च केला जातो. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.